आजकाल सोशल मीडियावर रील्स किंवा व्हिडिओजद्वारे अभिनय करणारे इन्फ्लुएन्सरना छोट्या पडद्यावर मालिकांमध्ये एंट्री दिली जाते. सोशल मीडिया स्टारची अधिक प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेज असते, त्याचाच उपयोग मालिकांना होतो. मराठीत मालिकांमध्ये आतापर्यंत सोशल मीडिया स्टार असलेल्या बालकलाकारांची एंट्री होत होती. परी, चिंगी, अधीरा ही त्याचीच काही उदाहरणे. आता या यादीत अजून एक नावाचा समावेश होणार आहे. हा व्यक्ती म्हणजेच सर्वांचा लाडका दादूस म्हणजेच विनोदी कलाकार सोशल मीडिया स्टार विनायक माळी आहे. विनायक माळीने आतापर्यंत आपल्या व्हिडिओजमधून प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. त्याचं फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. त्याची आगरी कोळी शैली प्रेक्षकांना विशेष आवडते. आगरी भाषेतील त्याचे भन्नाट व्हिडिओज अल्पावधीतच लोकांना आवडू लागले. यूट्यूबवरील त्याचे अनेक मजेशीर व्हिडिओ प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. आता हाच दादूस छोट्या पडद्यावर मालिकेत एंट्री घेणार आहे. नमस्कार सर, कोडमध्ये आपलं स्वागत आहे. सर, अरे भाई सर नाही, शेट बोलशी. काय रे भाई. माझी माणसं या मालिकेतून विनायक माळीचे छोट्या पडद्यावर आगमन होणार आहे. सोनी मराठी वाहिनीवरील माझी माणसं या मालिकेत हर्षदा आणि विघ्नेशच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. 2 दिवसांपूर्वी या दोघांच्या हळदीचा समारंभ पार पडला. तेव्हा बिग बॉस फेम दादूजने त्यांच्या हळदीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी दादूजने हळदीचे गाणे म्हटले होते. हर्षदाचे लग्न होण्यासाठी गिरिजा अनेक संकटांना तोंड देत आहे. येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांवरती यशस्वीपणे मात करत आहे. हर्षदाच्या लग्नासाठी तिने पैशांची जुळवाजुळव केली. मात्र आता या लग्नात आणखी एक विघ्न आलेले पाहायला मिळणार आहे. विघ्नेशने आपल्या मुलीला फसवलं, तो हर्षदासोबत लग्न करतोय. हे पाहून नेहाचे वडील त्याला भर मांडवत हर्षदासोबत लग्न करण्यापासून थांबवतात आणि नेहाच्या पोटातील बाळ विघ्नेशचे आहे याचा खुलासा करतात. मात्र तेवढ्यात नेहाच्या पोटात असलेल्या बाळाची जबाबदारी घेणारा व्यक्ती तिथे येतो. या सर्व प्रकरणाचा उलगडा करतो. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून विनायक माळी हाच दाखवला आहे. आता हा विनायक माळी कायमचा मालिकेत राहणार की फक्त एका एपिसोड पुरताच आला होता हे येणाऱ्या काळात समोर येईल. विनायक माळी हा सोशल मीडिया स्टार आहे हे सर्वांनाच माहीत आहे. आगरी कुटुंबात जन्म घेतलेल्या विनायकने वकिलीचे शिक्षण घेतले. विप्रो कंपनीत गलेलड्ड पगाराची नोकरी सोडून तो सोशल मीडियावर मजेशीर व्हिडिओ बनवू लागला. मात्र विनायक आता प्रथमच मराठी मालिकेचा भाग बनलेला पाहायला मिळणार आहे. माझी माणसं या मालिकेत तो अशीच एक जबरदस्त एंट्री करत धमाल उडून देणार आहे. त्यामुळे त्याचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक तेवढेच उत्सुक आहे. दुसरी नवीन आहे, तिला पटवायचा प्लॅन आहे. तिचं पण नाव येसवरून आहे. मग कायला डबल डबल खर्च करू. तिला पण येसवरून पटवते. ती सोडून गेला परत पुढचे पण येसवरून पटवेल. बाई सोन्याची काय व्हॅल्यू आहे की नाही? 41 भाव चालू आहे आता.